मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्री रजनीश सेठ जी, ज्येष्ठ नेते माननीय गणेश नाईक साहेब, माननीय मंदाताई म्हात्रे, रमेश दादा पाटील, महेश जी बांडी, सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक आणि पोलिसांशी एक विशेष नातं असलेले श्री रोहित शेट्टी, या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, श्री राजेश नार्वेकर, श्री अशोक शिंगारे, श्री प्रवीण पवार, श्री गणेश देशमुख, श्री संजय मोहिते, श्री किसन जावळे, श्री दीपक साकोरे, सर्वच मंचासीन महानुभाव या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठगण आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये महिला सुरक्षेच्या दृष्टीनं काही प्रकल्पांचं आपण या ठिकाणी उद्घाटन केलं आहे. विशेषतः सावली या प्रकल्पाच्या अंतर्गत आज एका इमारतीचं आपण उद्घाटन केलं, जी एक प्रकारे महिलांना सुरक्षित ठेवण्याकरता, त्यांचं समुपदेशन करण्याकरता, वेळप्रसंगी त्यांना रात्री बेरात्री निवारा मिळाला पाहिजे म्हणून अशा सगळ्याच गोष्टी एकत्रितपणे या इमारतीमध्ये एका छताखाली आणण्यात आल्या आहेत. सायबर लॅब त्या ठिकाणी आहे. डिस्ट्रेसमध्ये असलेल्या महिलेला निवाऱ्याची व्यवस्था त्या ठिकाणी आहे, समुपदेशनाची व्यवस्था त्या ठिकाणी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय चांगला अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी सुरू झालाय आणि यासोबत एरटिगा आणि स्कूटी अशा दोन वाहनांच्या आधारावर एक निर्भया पथक देखील आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि म्हणून मी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना मदत करणारे आपले सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी असतील किंवा इतर जे मान्यवर, ज्या सर्वांचं आपण या ठिकाणी स्वागत केलं, सत्कार केला, त्या सगळ्यांचं देखील मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे महिला सुरक्षा हा आपल्या शासनाचा देखील एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. नव्हे तर देशामध्येच गेल्या 10 वर्षामध्ये हा विषय अत्यंत ऐरणीवर आला आहे. आपल्याला कल्पना आहे की विशेषतः जेव्हापासनं निर्भयाचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा तो त्या काळातली घटना झाली आणि त्या घटनेनंतर संपूर्ण देशामध्ये एक मोठी जागृती आली, कायद्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल झाला, एक प्रकारचं सेन्सिटायझेशन आणि त्यासोबत कायदे कडक करणं अशा गोष्टी देखील मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये आपण केल्या. आणि त्यानंतर महिलांच्या संदर्भात छेडखानी असेल किंवा अटेम्प्ट टू रेप असेल, या सगळ्या ज्या व्याख्या होत्या या अधिक कडक करण्यात आल्या आणि विशेषतः कुठल्याही प्रकारचा असा FIR आल्यानंतर तो FIR रजिस्टरच झाला पाहिजे अशा प्रकारचा देखील एक त्यानंतर विचार समोर आला. आणि त्यामुळे गेल्या काही वर्षामध्ये आपण बघतो की महिलांवरील गुन्हे यांचं ऍब्सोल्यूट नंबरमध्ये प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आपल्याला दिसतंय. पण हे जरी वाढलं असलं आणि ती जरी चिंतेची बाब असली तरी यात सगळ्यात समाधानाची बाब अशी आहे की या गुन्ह्यांचं रजिस्ट्रेशन होत आहे. कारण जोपर्यंत एखाद्या म्हणजे आता याला एक प्रकारचा मानसिक आजारच मी म्हणेन, कारण हे जे लोक महिलांच्या विरुद्ध अशा प्रकारचा व्यवहार करतात हे क्रिमिनल तर आहेतच पण एक प्रकारे मानसिक रुग्ण देखील आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारचे हे जे लोक आहेत त्यांना जेरबंद करण्याकरता मोठ्या प्रमाणात महिला समोर येत आहेत आणि त्या ठिकाणी गुन्हे दाखल करतायत, ही देखील एक अत्यंत महत्वाची बाब आपल्या लक्षात आली. आणि विशेषतः याच्यामध्ये विशेष रेप वगैरे या संज्ञेत मोडणारे जे गुन्हे आहेत, अशा गुन्ह्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं असं लक्षात आलं की जवळजवळ 90% अशा प्रकारचे गुन्हे हे ओळखीच्या माणसांकडनं घडतायत. म्हणजे यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे समाजाच्या प्रेशरमुळे कुठेतरी दाबून ठेवण्यात येत होते आणि ते समोर येऊ नये असं परिवारही प्रयत्न करत होता आणि समाजही प्रयत्न करत होता. आणि त्यातनं मग अशा ज्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तीला शासन होत नाही म्हणून या प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी समाजामध्ये
अतिशय ताठ मानेनं वावरत होत्या, पण आता या सगळ्या बदललेल्या पद्धतीनंतर असं लक्षात येत आहे की गुन्ह्यांची संख्या वाढत असली तरी आता गुन्हेगारांवर कुठेतरी जरब चढवण्याचं काम देखील चाललेलं आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेवटी कायदे आपलं काम करतात आणि गुन्ह्यांची संख्या किती कमी की अधिक या सगळ्या गोष्टींपेक्षा सेफ्टी परसेप्शन हे महत्वाचं असतं. जसं मी नेहमी असं म्हणतो की आज जर आपण देशाच्या मेगा सिटीजचा विचार केला तर त्याच्यामध्ये मुंबई एवढी सेफ महिलांकरता मेगा सिटी दुसरी आपल्याला पाहायला मिळणार नाही. याचं कारण काय आहे तर आपण बघतो रात्री 12 वाजता 1 वाजता ही मुंबई शहरामध्ये महिला ज्या आहेत या आपल्याला एकट्या प्रवास करताना दिसतात आणि कुठल्याही घटना म्हणजे घडल्याच नाही असं नाही काही घडतात पण तुलनेनं फार घटना त्या ठिकाणी घडताना आपल्याला दिसत नाही. याला सेफ्टी परसेप्शन म्हणतात. त्यामुळे सेफ्टी हा एक महत्वाचा विषय असतो पण त्याही पेक्षा सुरक्षितता वाटणं म्हणजे मी किती सांगितलं पोलिसांनी किती सांगितलं नंबर्समध्ये किती दिसलं तरी सामान्य महिलांना असं वाटलं पाहिजे की हो आम्हाला इथे सेफ वाटतंय एक सेफ्टी परसेप्शन आहे. जसं मग अशी आयुक्तांनी सीसीटीव्हीच्या संदर्भात सांगितलं ब्लॅक स्पॉटच्या संदर्भात सांगितलं अशा प्रकारे कुठेही रात्री बेरात्री आम्हाला जर जावं लागलं तर आम्हाला या शहरामध्ये कुठली अडचण नाही आहे. आणि समजा एखादी अडचण आली तर आम्ही त्या ठिकाणी कॉल दिल्याबरोबर तात्काळ आम्हाला रिस्पॉन्स मिळतो हा देखील एक सेफ्टी परसेप्शनचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून आज या जे काही पथक आपण सुरू केलेले आहेत या पथकांमुळे आधीच जो रिस्पॉन्स टाइम अतिशय चांगला होता ज्याचा डीजींनी उल्लेख केला तो अधिक चांगला करण्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी फायदा मिळेल. आणि अशा प्रकारे जर पोलीस वेळेवर पोहोचायला लागले तर मला असं वाटतं की अशा प्रकारचे गुन्हे करणारे जे आहेत त्यांच्यावर देखील एक मोठा जरब हा आपल्याला बसवता येईल. खरं म्हणजे आपण जर बघितलं असेल तर गेल्या काळामध्ये सगळ्या मोठ्या शहरांमध्ये सीसीटीव्हीचं एक मोठं नेटवर्क आपण सुरू केलं, कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आपण सुरू केल्या, यामुळे पोलिसिंगमध्ये गुणात्मक बदल झालेला आहे. शेवटी टेक्नॉलॉजीचा वापर हा देखील अत्यंत महत्वाचा आहे कारण पोलिसांची संख्या जशी महत्वाची आहे तशी सगळ्या गोष्टी या पोलिसांच्या संख्येने नियंत्रित करता येत नाही. आपला देश मोठा आहे, आपली शहरं मोठी आहेत, आपल्या शहरांमधले चॅलेंजेस वेगवेगळे आहेत, त्यामुळे टेक्नॉलॉजीचा जेवढा जास्तीत जास्त उपयोग आपण करू, स्मार्ट पोलिसिंग आपण जेवढा जास्तीत जास्त करू, मग त्या ठिकाणी सीसीटीव्ही असतील त्याच्यामध्ये स्मार्ट कॅमेऱ्यांचा वापर करून त्यातनं अलर्ट सिस्टीमने आपल्याला किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपल्याला त्यातनं जे काही अलर्ट्स आहेत त्याचं इमिजिएटली जे काही फीड्स येतात त्या फीड्सचं प्रोसेसिंग होऊन आणि त्या प्रोसेसिंगच्या माध्यमातून जिथे कुठे युजुअलपेक्षा वेगळं काहीतरी घडतंय असाचा अलर्ट हा आपल्याला मिळणं अशा प्रकारचं आता टेक्नॉलॉजी आपल्याकडे आली आहे जी आपण स्वीकारतो. त्यामुळे एक टेक्नॉलॉजी बेस्ड अशा प्रकारची सगळी सिस्टीम आणि त्यासोबत आपण बघतोय की आताच्या काळामध्ये आपली आव्हानं महिलांच्या बाबतीत असतील किंवा इतरही बाबतीत असतील ही सोशल मीडिया डिजिटल मीडियाने मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे. महिलांचे फोटोज माफ करणं, त्यातनं ब्लॅकमेल करणं किंवा चुकीच्या आयडीज तयार करून त्यातनं स्टॉकिंग करणं याही गोष्टी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. तर आज खरं तर आमचं आपलं जे सायबर युनिट आहे ते पूर्वी एक युनिट म्हणून त्या ठिकाणी आपण ठेवत होतो पण आता ते इट हॅज बिकम वन ऑफ अवर मेजर युनिट्स आणि प्रचंड मोठं काम आता या सायबर युनिटकडे आलं कारण भविष्यातले गुन्हे हे स्ट्रीट क्राईमपेक्षाही आपल्याला सायबर क्राईम हे मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे आपल्याला बघावं लागणार आहे. आज आर्थिक गुन्ह्यांमध्ये तर मोठ्या प्रमाणात सायबर फॉरेन्सिक हा एक अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून शेवटी डिटेक्शन हे तर महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये आपण चांगले आहोत, पण डिटेक्शन नंतर कन्व्हिक्शन हाही एक महत्वाचा विषय. गेल्या काही वर्षांमध्ये आपण म्हणजे मला आठवतं की ज्यावेळेस मी मुख्यमंत्री आणि त्यावेळेस गृहमंत्री झालो तेव्हा कन्व्हिक्शनचा रेट 9%, 12%, 13% असायचा. आपण खूप त्याच्यामध्ये गुणात्मक बदल करून तो 40-42% नेला. आता तो 50% वर देखील आपला हळूहळू दर चाललेला आहे पण तो 70-75% आपल्याला न्यायचा आहे. आणि त्याकरता विशेषतः जे काही टेक्निकल डिजिटल अशा प्रकारचे एव्हिडन्सेस असतात हे एव्हिडन्सेस अधिक कामाचे असतात कारण सुदैवाने जे काही टेक्निकल एव्हिडन्सेस असतात हे होस्टाईल होत नाहीत. माणसं अनेक वेळा होस्टाईल होतात पण जे टेक्निकल एव्हिडन्सेस असतात त्याला होस्टाईल करणं त्याला कठीण असतं. त्याच्यामुळे त्याचा जेवढा जास्तीत जास्त आपण डिजिटल एव्हिडन्सचा टेक्निकल एव्हिडन्सचा जेवढा जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी उपयोग करतो त्यातनं कन्व्हिक्शन हे देखील आपल्याला वाढवता येतं. आणि आता सगळी सिस्टीम फास्ट करण्याचा आपण प्रयत्न करतोय विशेषतः महिलांच्या संदर्भातल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये
आता 90 दिवसांमध्ये चार्जशीट हे पाठवण्याचं प्रमाण हे आपलं आता जवळजवळ 60% पलीकडे गेलेलं आहे, पण ते आपल्याला 90-95% न्यायचं आहे, तो आपला प्रयत्न आहे. पूर्वी 10% केसेसमध्ये केवळ आपण 90 दिवसांमध्ये चार्जशीट पाठवायचो. मला आठवतं की आपण आपल्यापैकी अनेकांनी दामिनी सारखा एक सिनेमा बघितला होता की ज्याच्यामध्ये तारीख ते तारीख ते तारीख हा एक अतिशय रोहित असल्यामुळे मला आठवण आली सिनेमाची, तर हा डायलॉग फार त्याचा फेमस झाला होता. पण आता ती परिस्थिती आपल्याला ठेवायची नाही आहे, त्यामुळे तात्काळ त्या ठिकाणी चार्जशीट गेली पाहिजे, त्याचा कॉग्निझन्स घेतला गेला पाहिजे, ट्रायल कंडक्ट झाली पाहिजे, ट्रायल देखील फास्ट झाली पाहिजे. अर्थात त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाशी देखील आम्ही सातत्याने बोलत असतो आणि त्यांच्या माध्यमातून आमचा प्रयत्न असतो की फास्ट ट्रॅक कोर्ट जास्त निर्माण व्हावे, फास्ट ट्रॅक कोर्ट्समध्ये खरंच फास्ट ट्रॅकवर केसेस चालाव्या, मोठ्या प्रमाणात ऍडजमेंट होऊ नये. अनेक वेळा ऍडजमेंट इतक्या जास्त होतात की त्या केसमधली जी काही म्हणजे त्यातलं महत्व असतं ते महत्व कमी होतं. तर त्याही दृष्टीने मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अनेक इनिशिएटिव्ह आपण घेतो आहोत, आणि या सगळ्या इनिशिएटिव्हमध्ये एक अत्यंत महत्वाची बाब अशी आहे की आपण जरी डिस्ट्रेसमधनं एखाद्या महिलेला बाहेर काढलं, तरी डिस्ट्रेसमधनं बाहेर काढल्यानंतर तिचं काय, म्हणजे समाजातलं भविष्य काय, किंवा तिने राहायचं कुठे, जायचं काय, अशा अनेक गोष्टी आहेत. पण मला अतिशय आनंद आहे की आता देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी शक्ती सदन नावाची एक योजना या ठिकाणी आणलेली आहे, आणि आता नुकतंच आपला जो अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये 50 शक्ती सदन तयार करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे, ज्याच्यामध्ये 60% निधी हा मोदीजींचं सरकार देणार आहे, 40% निधी आपण देणार आहोत. आणि हे शक्ती सदन एक अशा प्रकारची व्यवस्था आहे की जसं आज मुंबई पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांनी आज या ठिकाणी सुरुवात केली, तशा प्रकारचीच ही व्यवस्था आहे की ज्याच्यामध्ये कुठल्या तरी एखाद्या घरातनं निघालेली बाई असेल, डोमेस्टिक व्हायलन्सने एखाद्या महिलेला प्रताडित केलं असेल, किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टीमध्ये फसलेली एखादी महिला, त्या ठिकाणी प्रॉस्टिट्युशनमध्ये फसलेली महिला असेल, त्यांना जेव्हा आपण बाहेर काढतो, बाहेर काढल्यावर काय, तर आता या शक्ती सदनमध्ये 3 वर्षापर्यंत त्यांना राहता येईल, त्यांचं रिहॅबिलिटेशन त्यानंतर करण्यात येईल, त्यांच्याकरता तिथे राहण्याची खाण्याची व्यवस्था, त्यांच्या कपड्यांची व्यवस्था आणि त्यांना स्टायपंड देखील हा त्या ठिकाणी आता सरकारच्या वतीनं दिला जाईल. त्यामुळे अनेक वेळा महिला एखाद्या चुकीच्या गोष्टीत फसल्यानंतर बाहेर निघाला तर भविष्य नाही, म्हणून तिथनं बाहेर निघताना देखील त्यांच्यासमोर एक थोडी तडफड असते. या शक्ती सदनच्या माध्यमातून त्याही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी देखील आपण या ठिकाणी दूर करणार आहोत. खरं म्हणजे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हे कारण मी असं नेहमी म्हणतो की नवी मुंबई असेल, पनवेल असेल, हा सगळा आमचा जो भाग आहे हा फ्युचर ऑफ मुंबई आहे. म्हणजे शेवटी हा जो आमचा नवी मुंबई एअरपोर्ट आणि ट्रान्स हार्बर लिंक झाल्यानंतर तिसरी मुंबई ही इथेच तयार होणार आहे. किंबहुना आज आपण पाहत असलो तर जवळजवळ देशाची 65% डेटा सेंटर कॅपॅसिटी ही नवी मुंबईमध्ये तयार झालेली आहे. त्याच्यामुळे आज आम्ही डेटा सेंटर हब आहोत आणि आपल्याला कल्पना आहे की फ्युचर इज डेटा. आज आपण असं म्हणतो की डेटानी इन ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑइलला सरपास केलेला आहे. त्याच्यामुळे ही सगळी जी पुढची मुंबईची वाढ आहे ती आता हा जो सगळा न्यू मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स एरिया आहे, नयनाचा एरिया आहे, त्याच्यामध्ये होणार आहे. आणि त्याच्यामुळे नवी मुंबईचं जे आयुक्तालय आहे हे भविष्यातलं एक अत्यंत महत्वाचं, म्हणजे आज ते महत्वाचं आहेच पण त्याहीपेक्षा याचं महत्व वाढणार आहे. कारण मोठ्या प्रमाणातली गुंतवणूक आणि हाय व्हॅल्यू गुंतवणूक आता येत्या काळामध्ये आपल्याला ही एअरपोर्ट आणि ट्रान्स हार्बर लिंक झाल्यानंतर या सगळ्या एरियामध्ये येताना आपल्याला दिसेल. आणि म्हणून आपल्याला मिलिंदजी आपल्या पोलिसिंगमध्ये अधिक गुणवत्तापूर्ण वाढ करावी लागेल. तुम्ही चांगलं काम या ठिकाणी करताय, नवी मुंबई पोलिसांचं नाव देखील चांगलं आहे, पण आता आव्हानं देखील वाढत आहेत. त्यामुळे या वाढत्या आव्हानांचा सामना करण्याकरता फ्युचरिस्टिक अशा प्रकारचं, फ्युचर रेडी अशा प्रकारचं पोलीस दल हे आपल्याला विशेषतः या नवी मुंबईमध्ये तयार करावं लागेल. आणि मला विश्वास आहे की त्याकडे आजचे जे कार्यक्रम आहेत ते बघितल्यानंतर मला पूर्ण अपेक्षा आहे की आपण जरूर त्या संदर्भात पुढाकार घ्याल. आमचे लोकप्रतिनिधी देखील आपल्याला त्यामध्ये मदत करतायत. मंदा त्यांनी सांगितलं 2 कोटी रुपये त्यांनी त्यांच्या फंडातनं सीसीटीव्ही करता या ठिकाणी दिलेले आहेत. गणेश नाईक साहेब या ठिकाणी आहेत, आमचे रमेश दादा आहेत, महेशजी आहेत, सगळेच लोक आपल्या मदतीला पूर्णपणे आम्ही निश्चितपणे या ठिकाणी आहोत. मी रोहितचं देखील या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, कारण सातत्याने पोलिसांबद्दल एक त्यांना संवेदना आहे. ते केवळ पोलिसांवर सिनेमे करतात आणि ते सिनेमे हिट होतात एवढ्या पुरतच नाही आहे, तर त्यांच्या मनात ते नेहमी मला देखील जेव्हा भेटतात तेव्हा असं म्हणतात की पोलिसांकरता मी काय करू शकेल मला सांगा. त्यामुळे पोलीस वेलफेअर असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील, जसं ते सुपरहिट सिनेमे तयार करतात आणि
विशेषतः त्यांचे सगळे हिरो अलीकडच्या काळामध्ये हे नायक त्यांचे पोलीस असतात. मला असं वाटतं ही चांगली गोष्ट आहे, कारण मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या पोलिसांना खलनायकच दाखवायला लागले होते. तुम्ही पुन्हा नायकांच्या भूमिकेमध्ये या आणि आमचे पोलीस नायकासारखंच काम करतील, त्याच्यामुळे त्याची काळजी करण्याचं कारण नाही आहे. तर त्यांना पुन्हा तुम्ही मेनस्ट्रीम मध्ये आणलं, अशाच प्रकारे तुमचा जो काही साथ आहे हा पोलीस विभागाला, मला असं वाटतं की शेवटी समाजातले जे इन्फ्लुएन्शियल लोक असतात किंवा इन्फ्लुएन्सर्स असतात हे जेव्हा पोलिसांच्या बाजूने उभे राहतात त्यावेळेस पोलिसांची एक उजवी बाजू ही देखील समाजासमोर येते, ती आणण्याचं काम रोहितने या ठिकाणी केलं, म्हणून त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. आणि या चांगल्या कामामध्ये या ठिकाणी मला तुम्ही निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.